अमृता फडणवीस एफआयआर प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री पदावरून दूर व्हायला हवं, ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची मोठी मागणी। पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या घडवून आणल्याची सरकारची कबुली, विरोधकांच्या प्रश्नाला सरकारचं लेखी उत्तर। मुख्यमंत्री सभागृहामध्ये निवेदन सादर करून त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा किसान मोर्चाचा इशारा, मागण्या तोंडी मान्य होऊनही शेतकरी आंदोलनावर ठाम। जुन्या पेन्शनच्या संपावर चौथ्या दिवशीही तोडगा नाही, राज्यभरामध्ये सर्वसामान्यांचे हाल, तर संपाविरोधात गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवर 23 मार्चला हायकोर्टात सुनावणी। राज्यामध्ये ईडीचे छापे सत्र, छत्रपती संभाजीनगर पुणे आणि नगरच्या अकोल्यामध्ये ईडीची छापेमारी, प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप। संप आठवडाभर सुरू राहिल्यास 10वी 12वीचे निकाल आठवडाभर उशिरानं लागण्याची शक्यता, 10वीच्या 75 लाख उत्तरपत्रिका तपासाविना पडून राहण्याची भीती। राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, शेतीचं मोठं नुकसान, 2 ते 3 दिवस अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।